आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी आता त्यांच्या समोरच आहे. तुम्ही ताबडतोब या. कुठे, लोकेशन काय आहे? पाठवतो पाठवतो सांग. पाठवते. तुम्ही लवकर या, वेळ फार कमी हो. गुड, थँक्स म्हातारे. आता तो यशवर्धन इथे येणार. आम्हाला जे हवंय जसं हवंय आमच्या मनासारखं घडतंय. एकदा का यश इथे आला की मग तो मास्तर आणि ती मास्तरीन. लय दिवसान जाणार वरती ढगात. साहेब आता काय करायचं? मला काहीच सुचत नाहीये. मैत्रेयी असं काही करणार नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण कमला मावशीने स्वतः फोन केला ना, त्या कशाला खोटं बोलतील ना? तेच तर कळत नाहीये. असं टोकच काम करेन असं झालंय. साहेब आपण पोलिसांना कळवायला हवं. नाही नाही नाही, पोलिसांना कळवायची काही करायची नाहीये. इतक्यात पोलिसांना काहीही कळायला नको. ऍज पर माय कॅल्क्युलेशन डोकं शांत ठेवून पुढचं पाऊल उचलायला हवं. मला एक कळत नाहीये, मैत्रेयी अशी अचानक घराबाहेर का आणि कशासाठी पडली? बरं, एका वेळी तुम्हाला मैत्रेयीच्या सुसाईड नोटचा मेसेज काय येतो, दुसऱ्याच वेळी मला कमला मावशीचा फोन काय येतो. जर कमला मावशीला रावसाहेबांच्या माणसांनी किडनॅप केलंय तर मग त्या मैत्रेयीला कधी आणि कशा भेटल्या? नाही, मला ह्या सगळ्या प्रकरणाची टोटलच लागत नाही. साहेब ज्या नंबरवरून तुम्हाला कमला मावशीनी फोन केला होता ना, तो नंबर जरा एकदा ऍपला चेक करा ना, कोणाचा आहे तो. हा, ते राहिलच. हा तर कोरोनाचा नंबर आहे. काय? 100% खात्रीने सांगतो साहेब, मैत्री मॅडमचा सुसाईडचा मेसेज आणि कॉल हा सगळा त्या रावसाहेबाचा बनाव असावा. मला वाटलंच होत तो रावसाहेब एक तर विक्षिप्त माणूस आहे. आजपर्यंत त्याचे सगळे डाव हाणून पाडलेत ना आम्ही, त्यामुळे तो शांत बसणार नाही याबद्दल